हॅलो मित्रांनो, मी तुमचा लाडका डीजे स्वप्ने तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। आणि आज आपण जाणार आहोत पाडाले डॅमला, मुरबाड तालुक्यात आहे। आणि ही बघा आमची एवढी गँग आहे आणि एक गाडी आमची पुढे गेली आहे, त्यांना जास्तच घाई होती पुढे जाण्याची, तर ते पुढे गेलेत, आमच्या पुढे निघून गेलेले आहेत आणि आम्ही आता एवढे एक गाडीमध्ये आहोत। आणि चला मग आता भेटूया पाडाले डॅमला। तुमच्याकडे कोणाला काय बोलायचं आहे का? नाही नाही का? प्रथमच आम्ही डीजे स्वप्नील यांच्या ब्लॉग मध्ये आहे, येत आहे आणि आम्ही आता चाललेलो स्वप्नील बसून यांच्या सोबत। खूप एन्जॉय, खूप मजा होणार आहे अशी खात्री आहे। चला मग असा पास बनायचा। मित्रांनो, आपण आता साई प्रांजल हॉटेलला आलो आहे थोडासा नाश्ता वगैरे करायला। चला मग नाश्ता करूया। हा घोंटाच करून टाकलाय। ही सर्व बघा आपली गँग जमलेली आहे, दोघे जरी ते बसलेत नाश्ता करायला। मित्रांनो, आता मी पाडाले डॅमच्या रस्त्याला आहोत, कच्च्या रस्त्याला। आणि आपल्यापैकी कोण पाडाले डॅमला पहिले कधी गेलेला आहे का? काय नाही, सर्व आम्ही पहिल्यांदाच चाललोय। आणि चला तिथे जाऊन मस्त एन्जॉय करूयात, बघूया कसं आहे ते पाडाले डॅम, अजून कधी बघितलेलं नाही। चला I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted, fixed upon the web. I need to kick the habit that my mind is breathing in. Break out, I've got to see. Spent all my life holding all of it. समीर दादा इकडे बघा। हाय, लेट्स गो। मित्रांनो, आता आपण पाडाले डॅमला पोहोचलो आहोत आणि बघा एवढी पब्लिक आलेली आहे, भरपूर पब्लिक आहे। आणि मित्राला जरा सपोर्ट करा, कारण की तुमच्या सपोर्टने मला प्रोत्साहन मिळतं आणि माझं कॉन्फिडन्स लेवल अजून जास्त वाढतं। Over the edge, feel like I'm floating through the air. The pain I felt is paid for, all is said and done. Oh, I am restricted. बघा कसा पाडाले डॅम आहे हा, खूप छान दिसतोय। मित्रांनो, शाकाहारी मेजवानी। चिकन बिर्याणी। चालू आहे चिकन बिर्याणीवर। सर्व नी पातले डाव घेतलेत, पातले डाव बघता, पातले डाव कमीवाला कोण दिसणारच नाही तुम्हाला। नमस्कार मंडळी, आपण आलेलो आहेत पडाले डॅम वर। या साइडला दिसतं ते जगातील रांगा आहे आणि हा मुरबाड तालुक्यामध्ये असलेला सुंदर असा पडाले डॅम आणि त्यावर बसलेला असा सुंदर असा गाव, सुंदर असा नजारा इथं आल्यावर खूप चांगलं वाटते। आणि आम्ही तुम्हाला सजेस्ट करू, तुम्ही या नक्की या डॅमवर, पडाले डॅमवर, खूप सुंदर। मित्रांनो, खूप छान असा स्पॉट आहे बघा, मागे बघू शकता तुम्ही डॅम आणि इथे बघा स्विमिंग पूल सारखं मस्त बनवून ठेवलं आहे। उड्या वगैरे मारायला खूप छान आहे। पोरं आमची जेव्हा आतमध्ये गेलेली आहे तिकडे बघा दिसत असतील तुम्हाला, थोडक्यात उड्या वगैरे मारतात तिकडे जाऊन, तर मी पण तिकडेच जातोय। मित्रांनो, आपल्याला एक गावातला एक नागरिक भेटलेला आहे आणि तो आपल्याला थोडीशी माहिती द्यायला तयार झालेला आहे, तर आपण त्याला विचारू, थोड्या 2-3 प्रश्न विचारूयात त्याला। मित्रा, हा स्पॉटचं नाव सांग आणि इथलं काय विशेष काय असेल तर ते सांग मला, आणि आपल्या यूट्यूबर फॅमिलीला पण सांग थोडा। हा प्लेस म्हणजे हा डॅम आहे पाडेल डॅम, असं ना पाडेल डॅम आहे तिकडे, हा इथे जवळच एक गाव आहे तिथं पाडेल नावाचं गाव आहे, त्यामुळे त्या नावाने डॅमचं नाव पडलं आहे। इकडे पावसाच्या वेळेस खूप असे टुरिस्ट वगैरे येतात, ब्लॉगर वगैरे यांच्यासाठी खूप सारे येतात, संडेच्या वेळेस जास्त गर्दी असते। आणि इथे काय म्हणजे डेंजर स्पॉट वगैरे काय आहे का इथे? काय नाही, दरवर्षी एक मॅच जातात असं आहे का? मित्रांनो, म्हणजे इथे जरा थोडा डेंजर स्पॉट पण आहे, कारण की इथे थोडा खोला आहे तिथं, तिथे प्रत्येक वर्षी 2-3 वगैरे एक्सपायर होतात मुलं असं तो सांगतोय। आणि आजूबाजूला काही स्पॉट वगैरे आहेत का? आहेत ना, आपल्या इकडे इकडे जवळच गोरगर आहे, तिकडे दाखव तिकडे थोडं, तुला कॅमेरा दाखव तिकडे गोरगर तिकडे। आमच्या इकडे पुढे सुभेदार वॉटरफॉल पण आहे, सुभेदार वॉटरफॉल आहे ना, अजून सिद्धगड पण आहे का इथे जवळपास? आणि या लोकेशनचा पत्ता तुम्हाला सांगता येईल का? हा लोकेशन म्हणजे पाडेल नाव सांगितलं ना, तर तिकडे येतं पाडेल नाव सांगितलं, गावाचं नावच पाडेल। मुरबाड तालुक्यात आल्यानंतर थोडं सरळगाव म्हणजे मासेलघाट रोडला सरळ आल्यानंतर, सरळगावच्या थोडं पुढे आल्यानंतर तुम्ही कोणाला पण विचारलं पाडेल डॅम तर तुम्हाला कोणीही सांगेल ॲड्रेस पाडेल डॅमचं जाण्यासाठी। तुला थँक्यू माहिती दिल्याबद्दल। माझ्या चॅनलचा डीजे स्वप्नील ओळख, आणि तुम्ही जर नुसतं डीजे स्वप्नील शाहपूर टाकला तरी पण तुम्हाला चॅनलचं नाव येईल आणि व्हिडिओ 2-3 दिवसानंतर पडेल। आणि तुम्ही जरा थोडी सांगा जरा गावकऱ्यांना वगैरे सांगा थोडं चॅनल सबस्क्राईब करायला, सांगा व्हिडिओमध्ये पण सांगा तुम्ही त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तर धन्यवाद। तिकडे कोपऱ्याला थांबायचं, पोरांची एन्जॉय चालू आहे इकडे। एवढं खोले, किती खोले दाखव, एवढंच खोले काय? किती खोले तुझ्या? मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही किती खोल आहे ते, आपल्या तल्यापेक्षा जास्त, तुमच्या इथल्या तल्यापेक्षा जास्त नाही खोल, आमचा तला पण जास्त खोल आहे याच्यापेक्षा। इकडं पूर्ण विकी, तुझं काय म्हणणं बिन्ना आहे काय? अरे बोल काहीतरी, थोडं दोन शब्द सांग. तुला कसं वाटतं इथे येऊन? लय भारी वाटतं इथं. हा, लय भारी वाटतंय. पोहता येतं तुला? पोहता दाखव पोहून. नंतर पोहून आता नंतर पाहशील का? दादा पावला असतो जरा बरा वाटला असतो मला. पण आता टी शर्ट वाढलाय माझा, नंतर पोहून आता लय आता वाटलं जरा पावाला. असं आहे का? म्हणजे विषय काहीतरी थोडासा काय गंभीर विषय आहे का? अरे आमचा गण्या गंभीर आहे ना तुझ्या माग पाठीशी. माझा विषय गंभीर आहे ना. गंभीर लागे बाजूला, गंभीर लागे जोडीला मारुडी. मित्रांनो बघा डॅम बघा सरवणी ते, आणि स्विमिंग पूल सारखा पूर्ण पीस आहे. जास्त खोल नाही आहे, पण खोल आहेत. ज्याला पोहता येत नसेल त्यांनी येऊ नये, ज्याला पोहता येतं त्यांच्यासाठी चांगलं आहे. खूप छान मजा आली पोरांना, आणि एन्जॉय अजूनपर्यंत करता येतात पोरं. आता हे बघा, हे उड्या मारत आहेत बघा इकडे मागे बघा. हे बघ उड्या मारण्यासाठी कुठे वर गेलं तर मग उड्या पुढे मारणार. मग दाखवतो व्हिडिओ बघा आता. अरे बाय 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 बाय. हॅलो, साधे अरे बाबा या काय रस्त्यावरच फुल झालं. येऊ दे जलपरी. जलपरा बघा, जलपरा पाण्यात तुम्ही योज गुंतलायले एखादा योज गुंतला. योज योज मित्रांनो आता फुल एन्जॉय करून झालेले, भरपूर एन्जॉय केली पोरांनी. आता आम्ही घरी जातोय, निघाले म्हणजे घरी जायला. चला मग आता जाऊयात घरी. खूप मजा आली, खूप छान स्पॉट आहे, तुम्ही विजिट द्या. हा मुरबाड तालुक्यामध्ये येतो, आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो आता घरी जातोय आम्ही. बाय बाय.